आता तत्पुरुष समासाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे आलोक तत्पुरुष। लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण विभक्तीचे प्रत्यय लोप करून दोन सामासिक शब्द एकत्र जोडतो हे तत्पुरुष समासाचं वैशिष्ट्य आहे, परंतु आलोक याच्यामध्ये काय होतं, सप्तमीचा ई प्रत्यय मात्र कुठल्याच प्रकारे लोप पावत नाही, नाही लोप पावत म्हणून आलोक, म्हणून सप्तमीचा ई प्रत्यय कायम राहतो म्हणून याला आलोक तत्पुरुष असं म्हणतात। याचे उदाहरण पाठच करून ठेवायचे तर आता सामान्यपणे पंकेरुह, पंके म्हणजे चिखल, चिखलात उगवणारं कमळ असतं, मग या ठिकाणी पंकेच्या शेवटी ए हा स्वर आहे, एची फोड केली तर अ प्लस ई होते, मग या ठिकाणी ई हा स्वर सप्तमीचा आहे। त्याचबरोबर कर्मणी प्रयोग, शेवटी ई आहे कर्मणीच्या शेवटी, कर्तरी प्रयोग परत पुन्हा ई, तोंडी लावणे म्हणजेच तोंडात लावणे, आपण चटणी किंवा लोणचं असतं, स्थलवाचक शब्द आहे। त्यानंतर अग्रेसर, पुन्हा ए आहे अग्रेच्या शेवटी, फोड केली तर अ प्लस ई होतं, त्याप्रमाणे युधिष्ठिर, त्याप्रमाणे युधिष्ठिर। आता युधिष्ठिर हा जो शब्द आहे तर तो युद्धात स्थिर याप्रमाणे युधीच्या शेवटी ई हा स्वर येतो, परंतु आपण फोड करताना युद्धात असं त्याचा विग्रह करतो, परंतु शेवटी मात्र ई हा स्वर आहे, म्हणजे या ठिकाणी ई प्रत्यय लोप न पावल्यामुळं याला अलोक तत्पुरुष म्हणायचं आहे। हे पुन्हा रिवाईज करतो, महत्त्वाचं आहे पाठांतर करून ठेवायचं आहे। पंकेरुह, कर्मणी प्रयोग, कर्तरी प्रयोग, तोंडी लावणे, आग्रेसर आणि युधिष्ठिर।